महत्त्वाची बातमी येते अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 दिवसांपूर्वी चायनीज विक्रेत्याच्या मृत्यू प्रकरणी खळबळ उडाली होती तर आता अंबड पोलिसांना या खुणामागील रहस्य उलगडले। पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पत्नीने चौघा ओळखीच्या तरुणांच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले। कैलास साबळे यांना मध्यरात्री अमरधाम मध्ये मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं अखेर पोलीस तपासात समोर आले। तर या चारही संशयितांविरोधात अंबड पोलिसांनी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या चारही आरोपींना ताब्यात घेतले। सिडको मधील त्रिमूर्ती चौकालगत असलेल्या हेडगेवार नगर येथे कैलास साबळे व त्यांची पत्नी निशा कैलास साबळे हे त्यांच्या 2 मुलींसह राहतात। तिबेटियन मार्केट येथे त्यांचा चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे। यात खाद्यपदार्थांच्या दुकानावर साबळे दाम्पत्याचा उदरनिर्वाह चालत होता। दरम्यान कैलास याचं दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध तसेच मद्यप्राशनाची सवय असल्याने पत्नीशी त्याचं नेहमीच भांडण होत असे। शनिवारी दिनांक 11 जून रोजी कैलास मद्यप्राशन करून घरी आला होता। यावेळी तो दुसऱ्या महिलेसोबत मोबाईलवर बोलत असताना त्याचे पत्नीसोबत जोरदार भांडण झालं। त्यानंतर कैलास साबळे हा घराजवळ असलेल्या अमरथाम मध्ये गेला। यावेळी ज्ञानेश्वर उर्फ पिंटू गायकवाड, बाबू प्यारेलाल, रोहित तसंच नंदकुमार पवार यांच्यासोबत वादविवाद झाला। हा वाद अधिकच चिघळल्याने साबळे यांची पत्नी निशा यांनीही अमरधाम मध्ये धाव घेतली। तर कैलास याला समजावून सांगा तो ऐकत नसल्याचं सांगितलं। यानंतरही साबळे हे घरी जाण्यास तयार नव्हते। यावेळी संशयित ज्ञानेश्वर पिंटू गायकवाड यांनी साबळे यांच्या हातावर, पायावर, मांडीवर मारहाण केली। तसेच त्यांची पत्नी निशा यांनीही कैलास यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तर या मारहाणीमुळे दिवस उजाडेपर्यंत कैलास यांचा राहत्या घरातच मृत्यू झाल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली। शवविच्छेदनाच्या अहवालावरून पोलिसांनी मध्यरात्री 304 अन्वय गुन्हा दाखल करून चौघाही संशयितांसह पत्नी निशा हिला अटक केली। 2 दिवसांपूर्वीच अंबड परिसरामध्ये घडलेल्या कैलास साबळे या चायनीज विक्रेत्याच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यास अखेर अंबड पोलिसांना यश आले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर, नाशिक।